लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं फोटो डायड या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट टाइम तुमचा सोलार सेल फोटो डायड कसा कनेक्ट केला होता आपण रिवर्स बायस मध्ये इथं अनबायस्ड इट इज अ स्पेशल पीएन जंक्शन इट इज अ स्पेशल पीएन जंक्शन डायड इट इज अ स्पेशल पीएन जंक्शन डायड विचार अनबायस्ड कसं बायसिंग केलं गेलं के त्याचा अनबायसिंग ठीक आहे बायसिंग नाही आहे त्याला ठीक आहे चाल काय हा सोलार सेल आहे सोलार सेलला पी एन जंक्शन डायड आहे आणि इथं मी लोड केला आहे कोणत्या प्रकारचा रेजिस्टन्स नाही आहे हा पी ए आणि हा तुमचा एन आहे ही लाईट तुमची इन्सिडंट है ठीक आहे हा तुमचा आर म्हणजे लोड आहे ओके यालाच मी या पद्धतीने काढतो डायग्राम ठीक आहे हा तुमचा काय पी ए आणि या साईडला काय तुमचा एन ए कोणत्या प्रकारचं बायसिंग नाही आहे या पद्धतीने ठीक आहे ओके याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल बॅरियर तयार झाला आणि या साईडला तुमचं ओस कलेक्ट होतील या साईडला तुमचे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होतील ड्यू टू पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय झाल्यामुळे नेक्स्ट केसमध्ये आपण यालाच वेगळ्या पद्धतीने डायग्राम काढून घेणार आहे पी एन जंक्शन डायडर्स ठीक आहे हे आहे तुमचं इथं फिंगर लेग स्ट्रक्चर लावलेला आहे मी फिंगर लेग स्ट्रक्चर लावलेलं आहे ठीक आहे फिंगर लेग स्ट्रक्चर लावलेलं आहे ओके हा तुमचा ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने स्ट्रक्चर काढायचं आहे इथून तुम्ही इथून तुम्ही सप्लाय काढला आणि ह्याला तुम्ही असं कनेक्शन दिलेलं आहे ठीक आहे चला इथं काय होणार आहे अशा प्रकारे लाईट इन्सिडेंट होणार आहे किती लाईट इन्सिडेंट होणार आहे इज गुड काय न्यू इतका हा आर आहे आणि हा तुमचा यन आणि हा तुमचा पी ठीक आहे हा आहे तुमचा बॅक एंड आणि हा फ्रंट एंड ठीक आहे हा काय तुमचा फ्रंट एंड आहे आणि हा फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं यूज काय ते आपण नंतर बघणार ठीक आहे या पद्धतीने तीन आपण काढले कोणत्या प्रकारचं बायसिंग आहे का नाही पॉर्ड बायसिंग नाही रिव्हर्स बायसिंग पण नाही चला याचं पहिल्यांदा प्रिन्सिपल बघून घेऊ आपण प्रिन्सिपल प्रिन्सिपल काय असतं इट इज ए डिवाइस इट इज ए डिवाइस इन विच लाइट एनर्जी लाइट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कन्व्हर्टेड इन टू जर त्याचं कन्वर्जन जर मध्ये झालं त्याचं कन्वर्जन कशा म्हणजे झालं मध्ये झालं त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं कन्वर्टेड टू व्होल्टेज तर त्याला म्हणायचं फोटो ओल्ट सेल त्याला म्हणायचं फोटो सेल ठीक आहे म्हणजे फोटो सेल पण सोलार सेलच्या पण त्याला फोटो ओल्टा सेल म्हटलं जातं जर ऐवजी कन्वर्ट लाईट एनर्जीचं कन्वर्जन तर टेम्परेचरमध्ये झालं म्हणजे ई टेम्परेचर किंवा ईटमध्ये झालं तर त्याला म्हणायचं फोटो थर्मल तो कोणत्या प्रिन्सिपल काम करतो फोटो थर्मलवर फोटो थर्मल ठीक आहे चला याच्यामध्ये दोन प्रकारे काम चालतं सॉरी तीन स्टेपमध्ये काम चालतं पहिलं पहिलं आहे तुमचं जनरेशन पहिलं स्टेप आहे तुमचा जनरेशन

अशावर डायरेक्स अनबायन्स लिहिला ओके इन्सिड डायडॉन जर पडले तर काय होणार आहे इट विल बी जनरेट्स इट विल बी जनरेट्स इट विल बी जनरेट्स होल्स अँड इलेक्ट्रॉन तो काय जनरेट करणार इलेक्ट होल्स आणि इलेक्ट्रॉन जनरेट करायचं होतं ठीक कर आहे नंतरच्या स्टेपमध्ये सेफरेशन सेकंडच्या स्टेपमध्ये काय होणार आहे सेफरेशन पहिल्या स्टेपमध्ये काय झाले जनरेशन का दुसऱ्या स्टेपमध्ये काय झाले सेपरेशन हे जनरेशन नंतर नाही तुमचं सेपरेशन सेपरेशन म्हणजे काय ड्यू टू इथं काय लोड लागला म्हणजे इथं काय तयार होणार इलेक्ट्रिक ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द सर्किट अक्रॉस द सर्किट सर्किटमध्ये अक्रॉस सर्किट झाले ठीक आहे होल्स इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स आर आर सेपरेटेड सेपरेटेड होल्स एंड इलेक्ट्रॉन का होल्स एंड इलेक्ट्रॉन्स आर सेपरेट जाए होल्स क्या होते होल्स की रिजन पी टाइप पी टाइप मधे कुे पॉजिटिव पोटीन से हो ठीक है पॉजिटिव पोटीशी हो रहे न इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कुठं जाणार आहे एन टाईपकडे ठीक आहे एन कडे आणि एन टाईपकडून कुठे आहे निगेटिव्ह फोटेज तयार करणार म्हणजे या पद्धतीने इथं पॉझिटिव्ह फोटीश तयार केला आणि या साईडला निगेटिव्ह फोटेज तयार केलं ठीक आहे नंतर लास्ट स्टेपमध्ये इथं दिसतंय का तिसरा स्टेप आहे फक्त आता तिसरा स्टेप तिसऱ्या स्टेपमध्ये का होणार कॉम्बिनेशन जनरेशन सेपरेशन आता होणार आहे कॉम्बिनेशन तर कॉम्बिनेशनमध्ये काय होणार बघा कॉम्बिनेशनमध्ये जे काय इथं काय होणार लाईट पडणार आहे इथं फ्री इलेक्ट्रॉन्स होते हा फ्री इलेक्ट्रॉन्स काय होणार हा फिंगर लाईट स्ट्रक्चर जो ठेवलेला आहे तो काय करणार करणार आहे वेन वेन लाइट इन्सिडंट ऑन ए पॅनल इट मेक्स फ्री इलेक्ट्रॉन्स

फिंगलैक्स स्ट्रक्चर फिंगलैक्स स्ट्रक्चर तो कैप्चर करे ऑल दीज इलेक्ट्रॉन्स ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर कम टू फ्रंट एंड कम टू क्यों? कम टू कलेक्ट टू कलेक्ट टू फ्रंट एंड फ्रंट एंड ला कलेक्ट होणार आहे ठीक आहे फ्रंट एंड ला करेक्ट होणार आहे नंतर ऑल दिस इलेक्ट्रॉन्स आणि जे काय ओल्स जनरेट होतील ऑल जनरेशन झाले ना ऑल दिस आर कलेक्टेड टू बॅक एंड कुठं कलेक्ट होणार आहे बॅक एंड ला आणि आता काय झालं हाय पोटिशन अँड लो पोजिशन क्रिएट झाले हाय पोडिशन आणि लो पोटिशन क्रिएट झालं ड्यू टू दिस ड्यू टू दिस करंट विल बी फ्लो करंट काना तुमचा फ्लो होणार करंट काना तुमचा फ्लो होणार चला पटकन आता ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेजेस आणि ॲप्लिकेशन चला ॲडव्हान्टेजेस पहिलं ॲडव्हान इट कॅन बी इट कॅन बी इन्स्टॉल रिमोट एरिया रिमोट एरिया म्हणजे काय जिथं डोंगर आहे समुद्र आहे परत जंगली बाग आहे तिथं तुमचं सोल लाईट जात आहे का नाही त्या ठिकाणी सुद्धा आपण लाईट जनरेट करू शकतो बायझिंग सोलरसेट रिमोट एरिया ठीक आहे पोल्युशन फ्री पोल्युशन फ्री इझी टू इन्स्टॉल आहे चला डिसएडव्हानेज बघूया डिसअडव्हानेज डिसएडवांटेज काय त्याचे कॉस्ट इज मोर इथं राहायला चौथा पॉईंट घेऊन टाकू लो मेंटेनन्स कॉस्ट लो मेंटेनन्स कॉस्ट कॉस्ट इज मोर कॉस्ट कसा त्याचा मोर आहे साईज कशी त्याची लार्ज आहे साईज कशी आहे त्याची लार्ज आहे तिसरं नो लाइट कम्स दे आर नॉट इफेक्टिव्ह दे आर नॉट इफेक्टिव्ह जर लाईटच नसेल लाइटच आले नाही तर काय होणार आहे सन लाईट नाही आले सन उगवलाच नाही सन आलाच नाही हिवाळ्याच्या दिवसात काही उपयोग आहे का नाही हे झालं त्याचं चला, ऍप्लिकेशन पहिलं ऍप्लिकेशन सोलार सेल सेकंड सोलार कुकर सोलार पॅनल चौथं सॅटेलाईट सॅटेलाईटमध्ये पण काय असतात सोलार सेल आलं सोल सॅटेलाईट सॅटेलाईटमध्ये पण काय असतात सोलार सेल असतात नंतर पाचवा सोलार हिटर हे झालं त्याचे ॲप्लिकेशन आणि त्याचे डिसएडव्हटेज ॲडव्हान्टेज पूर्ण स्ट्रक्चर चार मार्कासाठी आला तर तुम्हाला या सर्व गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे पटकन एकदा रिवायज करूया चला एक असा स्पेशल डिवाईस आहे स्पेशल डिवाईस आहे जो काय केला जातो अनबायस केला जातो अनबायस म्हणजे काय पण ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह आणि त्याला लोड राहीर कनेक्ट केलेलं आहे ठीक आहे तर तीन स्टेपमध्ये याचं काम चालतंय एक तर जनरेशन सेपरेशन नंतर कॉम्बिनेशन ठीक आहे चला प्रिन्सिपल याचं काय आहे लाईटचं कन्व्हर्जन एक तर तो व्होल्टेज करन तर आपण फोटो वोल्टेज इफेक्ट म्हणतो जर लाईटचं कन्व्हर्जन डायरेक्ट टेम्परेचर किंवा हीटमध्ये झालं तर आपण फोटो थर्मल इफेक्ट म्हणतो जनरेशनमध्ये काय होतं जर लाईट जर पडलं तर इलेक्ट्रॉन्स अँड ओल्स जनरेट होतात सेपरेशनमध्ये काय होतात इलेक्ट्रिक हो फीडमुळे ओल्स ओल्सकडे अट्रॅक्ट होतात निगेटिव्ह निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतात एका साईडला जातात सेपरेट होतात आणि कॉम्बिनेशनमध्ये काढतात लाईट एनर्जी झालं तर फिंगर लाईक स्ट्रक्चर जे आहे ते ओल्स जर जनरेट झाले आणि इलेक्ट्रॉन जर जनरेट झाले तर ओल्सला इलेक्ट्रॉन्सला काय करतो तो कॅप्चर करतो आणि त्याला सेंड करतो कुठं सेंड करतो बॅक एंडला आणि फ्रंट एंडपासून जे काही इलेक्ट्रॉन्स आले तो कुठं एंड करतो फ्रंट एंडला ठीक आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय तो, तो रिमोट एरियामध्ये पण इन्स्टॉल करू शकतो पोल्युशन फ्री आहे इझी इन्स्टॉल्ड आहे लो मेंटेनन्स कॉस्ट आहे त्याचा डिसएडव्हटेज काय सर्वात मोठं साईट कॉस्ट त्याचा मोर आहे साईज लार्ज आहे लाईट जर आलीच नाही तर तुमचं काम करणार नाही ॲप्लिकेशन काय आहे त्याचे सोलार सेल आहे सोलार कुकर आहे सोलार पॅनल आहे सॅटेलाईट्समध्ये सुद्धा यूज केले जातात सोलार हिटर्स हे सर्व काय झाले सोलार सेलचे ॲप्लिकेशन्स ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एलईडी